हेची भावी माझी आस, जन्मो जन्मी तुझा दास। मागणं ऐकताना थोडं विपरीत वाटेल, हा मागणीचा अभंग ऐकल्यानंतर थोडं विपरीत वाटेल। याचं कारण असं की बऱ्याचशा वेळेला मागणी अशी मागितली जाते की जन्म मरण नको, आता नको ये रझार, म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम या सगळ्या जन्म मृत्यूच्या चक्रातनं मला सोडवू बाबा। पण या ठिकाणी महाराज म्हणतायत जन्मो जन्मी तुझा दास, म्हणजे अनेक जन्माची अपेक्षाच आहे। किंबहुना अत्यंत प्रसिद्ध असलेल्या अभंगात त्यांनी असं म्हणूनच ठेवलंय, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, मला सतत जन्माला घाल, या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातनं सुटका नाही मागितली, जन्मो जन्मी तुझा दास। पण याचं चिंतन करण्याआधी एका गोष्टीचं थोडं चिंतन केलं पाहिजे, ज्या गोष्टीमुळे आज समाजात खूप मोठे वादंग आहेत। तो वादंग असा की समाजाच्या मनामध्ये एक दृढ कल्पना आहे की कोणापाशी काही मागितलं की मागणाऱ्या माणसाचं महत्व संपून जातं। म्हणून तुकाराम महाराजांना कधीही मागणं मागितलेलं आवडलं नाही। दीक्षापात्र अवलंबिणे जळो जिणे लाजीर वाणे, असेही महाराजांचे अभंग आहेत। तर काहीतरी मागणं यांनी आपलं महात्म्यच संपून जातं, म्हणून काही मागायचं नाही असं तुकोबा म्हणतात। आणि सर्व समाजाकडे भिक्षा मागूनच आपला सगळा मठाचा संसार चालला पाहिजे असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात। मागणे भिक्षा प्रभुपदी लागण्या लक्षा, तर हे भिक्षा मागणं महत्वाचं मानतात आणि हे भिक्षा मागणं अयोग्य मानतात, हे दोघं एक कसे असू शकतील असं भांडण लावण्याचा मोठा 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 प्रयत्न चालू आहे। पण यातला फरक लक्षात आला पाहिजे। तुकोबरायांनी निषेध जो केलाय तो स्वतःच्या प्रपंचासाठी, स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी जर भिक्षा मागावी लागली तर त्याचा निषेध केलाय। स्वतःसाठी मागितली जाते, खरं तर भिक्षा हा शब्दच नाही आपल्याकडे, स्वतःसाठी मागितली जाते ती भीक। एखाद्या सत्कार्यासाठी मागितली जाते ती भिक्षा, एखाद्या मोठ्या अभियानासाठी मागितलं जातं ते दान, आणि सगळ्या विश्वासाठी मागितलं जातं ते पसायदान। पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव। आपल्याकडचे सगळे संप्रदाय हे चांगल्या गोष्टीसाठी, म्हणजे काही सत्कार्यासाठी काही परमार्थासाठी जर भिक्षा मागत असाल तर त्याला संमती देणारेच आहेत सर्व संप्रदाय। फक्त रामदासी संप्रदायात भिक्षा आहे असं नाही, दत्त संप्रदायामध्ये सुद्धा भिक्षेला महत्त्व आहे, महानुभाव संप्रदायात आहे, बौद्ध संप्रदायात आहे, जैन संप्रदायात आहे, वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा भिक्षेला खूप मोठं महत्त्व आहे। लक्षात घ्या, ऐहिकासाठी काही मागणं हे निषेधाचं आहे, पण परमार्थ साधण्यासाठी किंवा परमार्थिक मागणं याचा कोणत्याही संप्रदायातल्या कोण्याही संतानं कधी निषेध केलेला नाही,
म्हणून समर्थ रामदास स्वामींनी जी भिक्षा मागितली ही स्वतःसाठी आपला उदरनिर्वाह व्हावा यासाठी नसून राष्ट्रोद्धारासाठी हा जो मठांचा प्रचंड मोठा संस्कार केंद्रासारखा प्रकल्प चालू आहे हा प्रकल्प चालू राहावा यासाठी ही भिक्षा असेल तर अशी पारमार्थिक कल्याणासाठी किंवा देशहितासाठी मागितलेली भिक्षा कधीच कोणा संतांना निषेधार्ह वाटलेली नाही म्हणून पारमार्थिक मागणं मागण्यासाठी गाथेमध्ये सुद्धा तुकोबांचे 125 अभंग मागणीपर आहेत कारण पारमार्थिक मागण्यानं मागणाऱ्याची अशी मानहानी होत नाही ऐहिक मागण्याने महात्म्य संपतं हे सगळ्यांनाच माहिती आहे पण काही चांगल्या गोष्टीसाठी काही व्यापक गोष्टीसाठी काही सामाजिक कार्यासाठी काही राष्ट्रकार्यासाठी असा जर निधी गोळा होण्यासाठी मागितलं गेलं तर हा स्वतःसाठी काही ठेवत नाही हो जे मिळेल ते समाजासाठी परमार्थासाठी देतो यानी मागणाऱ्याचं महात्म्य वाढतं लक्षात घेतलं पाहिजे